नमस्ते मी वैद्य विवेकानंद पाटील आज आपण पाहणार आहोत जिरे आणि त्याचे अनगिनत फायदे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असणारे जिरे त्याचे खूप भरपूर प्रमाणात आपल्याला फायदे करून घेत आहे शकतात ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तत्पूर्वी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती क्लिक करा लाईक करा व शेअर करा आपल्या घरामध्ये जिरे आहे परंतु आपण त्याचा औषधी तत्व औषधी म्हणून त्याचा तेवढा उपयोग करून घेत नाही आहे बऱ्याच मोठ्या मोठ्या आजारावर देखील जिरे खूप छान पद्धतीने काम करतो त्याच्यामध्ये तुम्हाला जर समजा उष्णता असेल कडकी असेल अंगामध्ये भरपूर प्रमाणात हीट आहे बऱ्याच महिलांना ती तक्रार राहते अंगामध्ये उष्णता जाणवते अंग गरम जाणवतं उ हीट जाणवते किंवा पुरुषांना पण होतं पण महिलांच्या बाबतीत ह्या तक्रारी जरा जास्त राहतात तर त्यांनी जिरे आणि खडीसाखर हे जर खाल्लं चावून किंवा जिरे आणि खडीसाखरीचं पावडर करून ते पाण्यात भिजून जर घेतलं किंवा जिऱ्याचं पाणी करून ते खडीसाखर चावून जर वरून पिलं तर तुमच्या अंगातली उष्णता कडकी कमी व्हायला मदत होणार आहे दुसरं जे आहे ते आव पडत असेल तुम्हाला आव जर जुनाट जर आव पडत असेल वारंवार जर तुम्हाला मलप्रवृत्तीतून चिकटसंडातलं होतं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही जिरे आणि खडीसाखर जर घेतली तर तुम्हाला आव पडणे जो प्रकार आहे तो कमी व्हायला मदत होऊ शकते जंत आहे लहान मुलांना बऱ्याचशे जनताचा त्रास होतो जनताच्या त्रासावरती जिरे जिरे आणि विडंग जे आहे ते जर बारीक करून एकत्र करून एक चिमूट जिरे आणि एक चिमूट विडंग किंवा एक विडंग कि आणि थोडं जिरे एकत्र जर खाल्लं तुम्ही तर तुम्हाला जुनाट कृमीचा त्रास किंवा जनताचा त्रास देखील कमी व्हायला मदत होऊ शकते आणखीन जे आहे ते मूत्रकृच्छता म्हणजे लघवीला जळजळ होणे उन्हाळा लागणं लघवीला अडखळत होणं हा जो प्रकार आहे ह्याच्यामध्ये जिरे खूप अफलातून काम करतात जिरे आणि खडीसाखर किंवा जिरे धने आणि खडीसाखर एकत्र जर पावडर करून घेतली किंवा जिऱ्याचं पाणी खडीसाखरसोबत किंवा गुळासोबत जर खाल्लं म्हणजे गुळे आणि खडी गुळ आणि खडीसाखर दोन्ही चालू शकतं फक्त जिरे किंवा जिरे आणि धने एकत्र जर केलं तर तुम्हाला जे लघवीला आडखळत आहे उन्हाळा लागत आहे वारंवार ह्याच्यामध्ये तुम्ही जिऱ्याचं जर पाणी घेतलं किंवा जिरे गुळ आणि पाण्यासोबत जर खाल्लं तर तुम्हाला मूत्रकुर्चता किंवा लघवी लागणं उन्हाळ लागणं हे जे प्रकार आहे ह्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला खूप छान पद्धतीनं फायदा होऊ शकतो दुसरं जे आहे आणखीन एक जिऱ्याचा फायदा अग्नी मांदे गच, अग्नी मांदे जो आहे अग्निमांदे आहे म्हणजे पोटगच अग्निमांदे किंवा आणं पोडगच राहणं आणि पोट दुखणं हे जो प्रकार आहे पोट दुखणं पोटगच राहणं गॅसच होणं ह्याच्यामध्ये जिरे सेंदव मीठ किंवा पादिलोण जिरे आणि ताक ताकामध्ये जर ह्या दोन्हीची पावडर टाकली जिऱ्याची आणि सेंदवाची किंवा जिऱ्याची आणि पादिलोणची मार्केटमध्ये मिळतात हे सगळं तर ते जर ताकासोबत घेतलं तर तुमचं पोटगच राहणं गॅसच होणं पोट दुखणं हे त्याच्यामध्ये खूप छान पद्धतीनं जिऱ्याचा उपयोग होऊ शकतो जिऱ्याचे बाह्य उपयोग जे आहेत ना तुम्हाला तोंड आला असेल तर तोंड आलं असेल तर जिरे चावून जर त्या ठिकाणी लावलं तर तुमचं तोंड याचं प्रमाण कमी होऊ शकतं ताप येऊन गेल्यानंतर जे व्रण जखमा होतात त्याच्यामध्ये जिरे चावून त्याचं जर लेप केला तर ते देखील तोंडाचे व्रण देखील कमी व्हायला मदत होऊ शकते असं जिऱ्याचे बाह्य आणि अभ्यंतर भरपूर उपयोग सांगितलेला आहे दुसरं जे आणखीन एक सांगायचं उपयोग जर समजा तर ज्याच्यामध्ये खरूज आले असेल तर म्हणजे त्वर हाताला आणि ह्याला फुटकळे येत असतील जिरे तुम्हाला दाखवायचं राहून गेलं तर हे जे जिरे आहे तुमच्या प्रत्येकाच्या किचनमध्ये आहे हे जिरे जे आहे ह्याचा जर लेप केला वाटून तर खरूज येणं किंवा पुरळ येणं फुटकळे येणं जे आहे ना ह्याच्यावरती त्याचा लेप जर केला तर त्या पुरळ आणि किंवा खरूज देखील कमी व्हायला मदत होऊ शकते असं जिऱ्याचे भरपूर उपयोग आहेत जे तुम्ही नक्की तुमच्या रेग्युलरच्या छोट्या छोट्या आजारामध्ये करून घेऊ शकता आजार जर नवीन असेल अप अल्प प्रमाणात असेल तर एवढ्या साध्या उपायाने देखील तुमचे आजार जाणार आहेत आजार जर जुना झाला तर तुम्ही जवळच्या वैद्यांना दाखवाने मग त्या त्या पद्धतीने बरे करून घेऊ शकता जिऱ्याची तुम्ही त्यामध्ये मदत नक्कीच घेऊ शकता धन्यवाद